विकेट लॉकडाऊनमध्ये आपण आता कोल्हापुरातील तोरसकर चौकामध्ये आहोत. विकेट लॉकडाऊनच्या माध्यम पार्श्वभूमीवर आज लोक घरामध्ये बसलेले आहेत. काही वयोवृद्ध आहेत जे विसाव्याला या ठिकाणी फुटपाथवरच्या गाळ्याच्या दुकानगाळ्याच्या कट्ट्यावर बसलेले आहेत. आपण जाणून घेणार आहोत विकेट लॉकडाऊन आवश्यक आहे का आणि कोरोना हद्दपार करण्यासाठी आपण काय नागरिकांनी दक्षता बाळगली पाहिजे. तुम्ही विकेट लॉकडाऊनच्या संदर्भात तुम्ही दक्षता घेताय का? हो, आम्ही स्वतः दक्षता घेतो आणि जनतेने दक्षता घेतलीच पाहिजे. कारण का आज जे सरकार जे करा लागले त्याच्यापेक्षा सरकार दुसरं काही करू शकणार नाही. आपण स्वतः आपली पाहिजे, आपण स्वतः राखली पाहिजे. अच्छा, दुसरी गोष्ट म्हणजे फक्त सरकारला अवलंबून असलं पाहिजे. सरकार कुठे कुठे लक्ष देणार आहे का? सरकार घरातून प्रत्येक लोकांना सांगणार आहे का? प्रत्येकाने काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. वयोवृद्ध माणसाने ते आपली काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट की जे झालंय आता जे आहे ते गेल्या वर्षीपेक्षा हे भयानक आहे. आज नांदेडमध्ये अशी परिस्थिती आहे, 64 क्षेत्र पर्यंत काल जाळाला जागा नाही. तुमचं नाव काय काका? माझं विजय कुमार अप्पाजी. वय किती तुमचं? वय माझं 68. 68 68व्या वर्षी देखील ते आपल्याला सल्ला देत आहेत की कोरोनापासून सुरक्षित राहिलं पाहिजे, लोकांनी घरात राहिलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे. आपण आता हे दृश्य पाहतोय, कोल्हापुरातील तोरसकर चौकातील हे दृश्य आहे. सरकारने जे नियम घालून दिलेले आहेत ते पाळले पाहिजेत. स्वतः या मामानी कोरोना लस घेतलेली आहे, तुम्हीही घ्या असं त्यांनी या निमित्तानं स्पीड न्यूजच्या माध्यमातून सल्ला दिला. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.